मोदींनी केलेल्या गेल्या 10 वर्षातील कामांमुळे मतदारांनी पुन्हा भाजपलाच मतदान करावं असं आवाहन आमदार विजयकुमार देशमुख यांनी केलं. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ भवानीपेठ शाहीर वस्ती इथं कॉर्नर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यानिमित्त या भागातील मतदारांशी शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी संवाद साधला. यावेळी आमदार विजयकुमार देशमुख पुढं बोलताना म्हणाले की गेल्या 10 वर्षांपासून भारतीय जनता पार्टी सत्तेत आहे. या 10 वर्षात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या प्रमाणात विकास कामं केली, त्यामुळे यंदा पुन्हा भाजपलाच मतदान करावं असं आवाहन आमदार विजयकुमार देशमुख यांनी केलं. एवढं नाही तर या देशातला आपण पूर्वी बघत होतो, 10 वर्षापूर्वी जेव्हा आपला कोणी मुलगा मुंबईला गेला, पुण्याला गेला, कुठेही गेले तर इथपर्यंत आपल्याला धाकधूक होतं. कधी रेल्वेमध्ये बॉम्बस्फोट, कधी आपल्या एसटीमध्ये बॉम्बस्फोट, की कुठल्या बाजारपेठमध्ये बॉम्बस्फोट, अतिरेकी कारवाया सगळीकडे चालू होत्या, अनेक ठिकाणी घुसपेट होत होतं या देशामध्ये. पण ह्या देशामध्ये कुठनेही आजपर्यंत कुठंही बॉम्बस्फोट ह्या 10 वर्षामध्ये घडलं नाही. या देशाकडे वाकड्या दृष्टिकोनातून बघणाऱ्या लोकांकडे त्यांच्या देशात जाऊन, त्यांच्या घरात जाऊन मारण्याची हिंमत सर्जिकल स्ट्राईक सारखे स्ट्राईक करून मोदी साहेबांनी दाखवलं. या ठिकाणी आम्ही पाहत आहोत, पोरं या ठिकाणी काम करण्यास इच्छुक असतात, पण कोणत्या ठिकाणी त्यांना काम लावा असं आम्हाला म्हणून मला आमचे एक दोन कामं कम करा, पण आमच्या भागातून या ठिकाणी 10 जे पोरं येते त्यांना उपजीविकेचं साधन द्या, एवढीच माझी विनंती आहे. आणि या ठिकाणी मालक आम्ही गेल्या 3 खासदारांना आम्ही या ठिकाणी मतदान दिलेलं आहे. काँग्रेसला प्रत्येक म्हणजे बूथमध्ये 10 मतदान असतात आणि भारतीय जनता पार्टीला 500-500 मतदान असतात. मी ऑन दी रेकॉर्ड सांगतो, तुम्ही बघा मला, म्हणजे इतके प्रामाणिक लोक आमच्या वस्तीमधून आपल्याला भारतीय जनता पार्टीवर प्रेम करत आहेत. गेल्या 10 वर्षामध्ये अनेक घटकांसाठी काम केलेलं आहे, पण ह्या भागामध्ये आता महिला मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित आहेत. मोदींनी सगळ्यांसाठी काम केलंय, वृद्ध नागरिकांसाठी काम केलंय, तरुणांसाठी काम केलं, युवकांसाठी काम केलेलं आहे, महिलांसाठी सुद्धा काम केलेलं आहे. समाज जर आदर्श निर्माण करायचा असेल, समाज जर वैभवशाली निर्माण करायचा असेल, समाज जर भक्कम करायचा असेल, तर त्या समाजातल्या महिलेला आपण समर्थपणे उभा केलं पाहिजे आणि महिलेला ताकद दिली पाहिजे. म्हणून गेल्या 10 वर्षामध्ये मोदींनी अनेक कामं केली. या प्रसंगी बाबूराव जमादार, संजय कोळी, राजू गायकवाड, संतोष शेटे, विश्वनाथ आमणे, राजू भिंगारे, विजय कोळी, बाळू अळसंदे, गौतम कसबे, माजी नगरसेविका सुलोचना कोळी, सुनीता हुलसुरे यांच्यासह महिला आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.